इथे एक गोष्ट लक्षात येऊ शकते की समजून आपण धरून चालू तुमच्या तर्काच्या अनुसार की रामदास कदम हे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या आड येणारा एक अडसर होते. योगेश कदमांचं काय? योगेश कदम आदित्य ठाकरेला कॉम्पिटिटर होते का? नाही, आता मला त्याचं कारण आजही मला कळलेलं नाही. मी काही युवासेनेमध्ये मी आदित्यजींसोबत जवळपास 8-9 वर्ष काम केलं. मी महाराष्ट्रामध्ये युवासेना बांधणीमध्ये मी असेल, माझा भाऊ असेल, युवासेनेच्या अन्य टीम आम्ही महाराष्ट्रामध्ये जायचो, इंटरव्ह्यू घ्यायचो आणि युवासेना आम्ही बांधणी करायचो. आदित्यजींना युवासेनेच्या सोबत त्यांना ताकद दिली पाहिजे ह्या मताचा मी देखील होतो. युवासेनेचा महाराष्ट्रामधला आदित्यजींनंतर मी एकमेव आमदार होतो, युवासेनेचं दुसरं कोणी आमदार नव्हतं. बिलकुल. आणि 2019 मध्ये देखील मातोश्रीमध्ये अशा चर्चा झाल्या होत्या की 2019 मध्ये देखील योगेश कदम काही निवडून येत नाही, म्हणजे आपण ज्या संभाव्य आमदारांची यादी तयार करतो त्याच्यामध्ये देखील माझं नाव त्यांनी ठेवलं नव्हतं. म्हणजे योगेश कदम पराभव 2019लाच झालं पाहिजे असे प्रयत्न करायचे त्यावेळेला मातोश्रीमधून झाले होते असं माझं.